नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं थेट कारबटले गावातून। लास्ट स्टुडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, ॲक्च्युली मी आलो आहे निवळीतून निघून मुंबईला जाण्यासाठी, पण एवढा फेरफटका मारला ना तर व्हिडिओ मी कट केली, आता दुसरी व्हिडिओ सुरुवात करतो आहे। तर रोहितच्या घरी आता चाललो आहे मी, रात्री जेवणार वगैरे आणि मग निघणार थेट संगमेश्वरला तुतारी एक्सप्रेस पकडायला। आता काळोख बघा, आता एकदम झाडांच्या खाली आलो आहे तर काळे काळे दिसत असणार आम्ही, तर समजून घ्या। चला घरी जाऊया, जरा फ्रेश वगैरे होऊ। आता तर 7 वाजलेत, थोडा आराम करणार, जेवणार मग निघूया। समोर बघताय आई कालेश्वर देवीचं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला रोहितचं घर आहे। रात्री लाईटिंगमध्ये मंदिर बघ, इथे छान वाटतं आहे। ॲक्च्युली ही लाईट्स पण खूप भारी वाटते आणि आकाशामध्ये पण जे क्लायमेट झालं ना ते पण जाम भारी वाटते। चला फायनली घरी आलो आहे, गावाकडचा संध्याकाळचा फील। आकाश बघा कसं दिसतंय एकदम। रात्रीचे 9:15 वाजलेत आणि जेवायला बसलो आम्ही रोहितच्या काकांच्या घरी। काय म्हणताय, जेवायला या? इथे सर्वजण आहेत आणि सिरियल लागलेत। आई कुठे काय करते? मगाशी मोठे मोठे जोक्स चाललेले, मगासपासून सिरियल बघत होतो सगळ्यांच्या दोन दोन। तुम्ही कोणती सिरियल बघता नक्की सांगा। असो आता जेवायला या। रात्रीचे 9:15 वाजलेत आणि आम्ही निघालो आहे। आता रोहितचे काकाच आहेत, संजय काका, त्यांच्या रिक्षातूनच चाललो आहे। संगमेश्वर गाठूया लवकर, जाऊ एक अर्थ तसं। हो 10:22 आहे ना, जाऊ ना। बेडकांत आवाज येतोय काय? चला तर फोन जसं आपण कसब्याला आलोय ना, भरमसाठ पाऊस सुरू झालाय। तारबडले तर कसबा पाऊसच नव्हता, थांबलेला पाऊस दिवसभर लागून। आता इकडे बघताय जोरदार पाऊस आहे एकदम। चला भेटू परत लवकरच, येऊ आता लवकरच, म्हणजे गणपतीच्या अगोदर एक फेरी होईल। हो चालेल, आता काय तुम्हाला भेटेन मी नक्की। हा दिवा पॅसेंजर येते ना तिच्यासाठी ही ST इथे रेडीच आहे, रेल्वे स्टेशन संगमेश्वर देवरूप। पाऊस बघे तुफान सुरू झालाय, निघा। हो चला बाय। रोहितचे काका पण आता गेले सोडून आपल्याला आणि पावसाने एकदम मोठी हजेरी लावली आहे। हा रेल्वे स्टेशनचा बाहेरचा परिसर, संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा परिसर आहे। इकडे स्टेशन पूर्ण तिकीटर आपले काढलेले आहे, तिकीट नाही काढायचे। पण बॅगा बघा किती झाल्यात, एवढ्या बॅगा आहेत। नाही नाही म्हणता म्हणता एवढ्या बॅगा झाल्या। संगमेश्वरला आलो आहे तर आत्ता तुतारी एक्सप्रेस पण आहे आणि कोकण कन्या एक्सप्रेस पण आहे, तर गर्दी आहे बऱ्यापैकी। पाऊस भरपूर आहे तरी पण गर्दी आहे, या गाड्यांना नेहमीच गर्दी असते। तर आम्ही आता इकडे सामान वगैरे ठेवलं आहे या साईडला आणि वेट करतो आहे। 11:45 तर झालेत, 10:22ची गाडी रत्नागिरीला आहे। अर्धा तास जाईल ना, अर्धा पाऊन तास। फायनली 11:20 ट्रेन आलेली आहे, म्हणजे बरोबर एक तास उशिरा। आता दादरला किती वाजता सोडते बघावं लागेल। जाईल, कवर करेल, करेल टायमिंग, काहीतरी 6:30 टायमिंग आहे ना, 7:15 आपण आलो तेव्हा पण तेव्हा झाली गाडी। हो आपला S7 डब्बा आहे, तो डब्बा आहे म्हणजे 15वा। आता बघूया या ट्रेनला मी बऱ्याच वर्षांनी येतो आहे, कारण ना याचं रिझर्वेशन केलंच ना तरी चढायलाच देत नाहीत। आता मधला दिवस आहे म्हणून ठीक आहे, मला वाटतं भेटेल चढायला व्यवस्थित। आली 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 आणि लकीली ट्रेन आली आणि पाऊस पण थांबलाय, जर चढा गेली पाऊस, हो चढायला व्यवस्थित भेटेल। हो
दोन्ही डबे आलेत ना, असू दे. गर्दी नाही पण एवढी. अरे तिकडे पाणी भरलंय, कुठे खाली आहे बघ गाडी. हो झोपले, सावंतवाडीवरून येते ना. कुठला S6 आहे ना आपलं, S7 आहे ना. 7 आहे. पाटीपोळी झालं. 7 आहे. 7 आपला कुठला आहे? त्यांचा 8 आहे. 8 आहे तुमचा मागचा. तुमचा 8 आहे. 5 आहे. 5 आहे. हा तो पकडा. आरामात आरामात बरोबर येईल ते, बरोबर येईल. थांबा थांबा थांबू द्या पूर्ण. हा मा अरे आपला पुढे गेला बाई. S7 डब्बा जातून बंद होता. आम्ही S6 मध्ये चढलो आणि इकडे आलोय. हा आलो फायनली. आपला कुठला आहे? 46 48 48 हाय. तिकडचा 46. गाडी मला वाटतं फक्त 1-2 मिनिटंच थांबते, लगेच निघाले. गर्दी कमी आहे गाडीला. ॲक्च्युली आज पाऊस पण बराच पडतो आहे, त्यामुळे बऱ्याच जणांनी कॅन्सल पण केलं असेल. चला मंडळी, बाय बाय संगमेश्वर. चला संगमेश्वर तर गेलं आहे, रात्रीचा प्रवास आहे. मध्ये काय दाखवता येईल ते नक्की दाखवेन. हाय, रोहित झोपलाय तिकडे आणि मी आहे इकडे. दोघांना पण अप्पर सीट भेटले. चला झोपूया आता. काय गेलं? आरवले गेलं ना माझ्याकडे. आरवले गेलं ना. आरवले गेले आता. रात्रीचे वाजलेत किती माहीत आहे का? 11:40 झालेत. बघूया मध्येच कुठे गाडी थांबेल नक्की क्रॉसिंगला, तेव्हाच भेटू आता. गुड नाईट. सकाळचे 6:10 झालेत. ठाणे क्रॉस झालंय. झोप लागलेली मस्त, सॉलिड झोप लागली. स्लीपरचा फायदा आहे, निवांत प्रवास होतो. तर चला मला वाटतं 10-15 मिनिटांमध्ये जाऊ आपण आता दादरला. पाऊस आहे रोहित? पाऊस आहे. आहे ट्रेन आहे ना, म्हणजे लवकर पोचलेली. ठाण्याला तर लवकर आलेली, पण दादरला बरोबर त्यांनी 6:45 आणली. टाईम मॅनेजमेंट काल तर दादर 5 नंबरला गाडी लागले. तर आता इथून आपल्याला जायचं आहे वेस्टर्न रेल्वेला, तिकडून मग नालासोपारा. रोहित कांदिवली. चल रोहित चौकात जा. हा पोचल्यावर फोन करतो. हा कांदिवलीला थांबते वाटत. रोहित निघाला कांदिवलीला, म्हणजे आता आम्ही फास्ट ट्रेन पकडले तर बोरिवलीला उतरेल, तिथून रिक्षाने घरी जाईल. मस्त फ्रेश झालो आणि नालासोपाराला जे काय माणसं चढतात ना, बाप रे बाप. उतरलो आणि थेट घरी आलो, पटकन फ्रेश झालो आहे. आम्ही सोबत जरा गप्पा गोष्टी झाल्या. आम्ही पाऊस बघते बाहेर काळं काळं झालंय तर. चला म्हणजे आलो घरी. आता जस्ट नाश्ता झाला आहे, चहा पितो आणि मग निघूया. गावाकडचा कोरा चहा आणि तिथून थेट आता नालासोपाराचा परत कोरा चहा. या मंडळी चहा प्यायला. थोडंसं उशीर झाला घरी यायला, कारण ऑफिसला जायचं होतं, त्या कारणाने जरा लवकर आलं असतो बरं असं. पण ठीक आहे, वाजले आता 9:15, वेळेत जाईन ऑफिसला. कुठे चालली? हा
काका इकडे इकडे बाबू, काकी गेली कामाला, काकी कामाला गेली, कोण नाही घरी, ये कोण नाही बाबू, ये लवकर आवाज येते बघ, बोल दीदी, बोल दीदी, दीदी नाही घरी काकी, चला 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 पुन्हा चला चला चल चल बाय म्हणे, बाय 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 बाय, ये पकडीला येल खाली दे, टाटा बाय बाय बाय, हा हा बस हा वा, येतो संध्याकाळी, हा दुपारचे म्हणजे 12 वाजलेत आलो मी, लगेच फ्रेश झालो आणि ऑफिसला आलो, कारण म्हटलं जरी मी अर्धा दिवस जरी ऑफिसला राहिलो ना ते बरेचशी कामं जी पेंडिंग आहेत ना ती होऊन जातील, घरी आपण जे वर्क फ्रॉम होम करतो ना तर शेवटी तो घरचा माहोल, कामं होत नाहीत माहिती आहे मला, कारण गावाला पण जातो तेव्हा माहिती आहे काय कंडिशन असते आणि जेव्हा घरी असतो तेव्हा काम करतो ना तेव्हाही माहिती आहे काय कंडिशन असते, त्यामुळे ऑफिस ऑब्व्हियसली आहे ज्याचा जो एरिया असतो तो तिथेच काम होतं, तर ऑफिस त्यासाठी स्पेशल आहे की कामं काम म्हटलं की ऑफिस, तर ऑफिसला जाऊनच बरीचशी कामं होतात, असो या म्हणजे ऑफिसमधला गोरा चहा, गावाकडचा आईचा कोरा चहा असतो खूप छान लागतो, गवती चहा वगैरे टाकून, आणि मुंबईचा गोरा चहा, चहा पितोय म्हणजे फक्त व्हिडिओ संपवता संपवता एकच बोलावं असं वाटतं की प्रत्येक वेळेला आहे ना समोरच्याला जज करणं बरोबर नाही, कारण काही कमेंट्स अशा येतात डायरेक्टली की म्हणजे आम्ही उडाणटप्पू आहे किंवा आम्हाला काही कामं नाही आहेत किंवा अशा टाईपच्या बऱ्याचशा कमेंट असतात. ॲक्च्युली कसं होतं माहीत आहे का, आपण समोरच्याला पटकन गृहीत धरतो आणि हे गृहीत धरणं आहे ना खूप विचित्र असतं ॲक्च्युली, कारण कोणाला गृहीत धरू नका, एखादा माणूस आहे ना आपापल्या परीने प्रयत्न करत असतो आणि तो एका लेवलनंतर कुठेतरी सक्सेस होतोच, आता प्रयत्न करणारा आहे ना प्रत्येक वेळी तुम्हाला समोर दिसणार नाही किंवा तो त्याची वाच्यता पण जास्त करत नाही की मी हे करतो आहे मी ते करतो आहे मी एवढं करतो मी तेवढं करतो आहे, कारण काय मिनिंगच नसतो त्या गोष्टींचा, कारण मेहनत ही मेहनत असते, त्यामुळं मला ज्या कमेंट्स येतात ना त्या कुठेतरी असं वाईट वाटतं कधी कधी, पण आहेत जेन्युइन माणसं पण मी कमवलेत खूप, आपली माणसं पण आहेत आपल्या चॅनलवरती ती नेहमी सपोर्ट करत असतातच, छान वाटतं तेव्हा, पण हे जे कमेंट्स करणारे पण असतात ना तर त्यांना एकच सांगू इच्छितो की आता मी जी मेहनत घेतो आहे ना कामं आवरतो आहे, पर्सनल माझा वेळ असतो घरच्यांसाठी मित्रांसाठी, प्लस यूट्यूबच्या व्हिडिओज आहेत शूट करणार एडिट करणार ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्यापर्यंत हँडल करतो आहे, येस एक दिवस सर्वांचा रिझल्ट आहे ना तुमच्यासमोर आपोआप दिसेल, आता ते मला सांगणं योग्य नाही वाटत आहे किंवा मला सांगायचंसुद्धा नाही आहे की पुढे मी काय करेन किंवा काय नाही, पण येस जे काय होईल ते तुमच्यासमोर असेल, त्यामुळे कमेंट करणारे करू देत मला एवढा फरक पडत नाही, पण जे आपली माणसं आहेत ना त्यांचा सपोर्ट मला नेहमी असंच राहू देतो, तुमचं जे प्रेम आहे आपुलकी आहे आणि जे आशीर्वाद आहेत ते सगळे असेच राहू देत, जेणेकरून आपण असेच पुढे जात राहू, कारण सर्वांच्या ब्लेसिंग्स असल्या ना की आपण आयुष्यात खूप काही कमवतो, आणि मला जेवढं जमतं तेवढं मी पोलाईट राहायचा प्रयत्न करतो, सर्वांशी प्रेमाने वागायचा प्रयत्न करतो, आता ऑब्व्हियसली हे माणूस आहे देव नाही आहे मी, त्यामुळे काही गोष्टी चुकतात कधी कधी त्या समजून घ्या, आणि बाकी तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ आणत राहीनच, व्हिडिओपेक्षा म्हणजे तुम्ही जे भेटता कधी आपुलकीने आवाज देता कुठेही गेलो तरी आपली माणसं आहेत हेच माझ्यासाठी खूप आहे, बस झालं तेवढं, एवढं मोठं काय आयुष्यामध्ये अजून काही करायचं नाही, आपली माणसं जमवायची आहेत आणि पुढे जायचं आहे, कारण आयुष्य म्हणजे किती असतं ते आपल्याला पण नाही माहिती आहे, त्यामुळे जे काय आयुष्य आहे ना एन्जॉय करा, दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण्यापेक्षा स्वतः आपण आयुष्यात काय करतो आहे ना याकडे लक्ष द्या, असो भरपूर झालं चहा प्यायला चहा थंड होते.